नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी एफ सी अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भूगोलावरील काही प्रश्न. मित्रांनो चला तर मित्रांनो आजच्या सेशनला सुरुवात करूया. जाऊया पहिल्या प्रश्नाकडे. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात? मित्रांनो ऑप्शन नंबर 1 शुक्र, ऑप्शन नंबर 2 शनी, ऑप्शन नंबर 3 मंगळ, ऑप्शन नंबर 4 प्लुटो. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 मंगळ. मित्रांनो मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. तेथील मातीत लोह असल्याने रंग लालसर दिसतो. मंगळाला दोन उपग्रह आहेत, पोडोस व डायमोस. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सर्वाधिक असते. मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत? ऑप्शन नंबर 1 युरेनस, ऑप्शन नंबर 2 नेपच्यून, ऑप्शन नंबर 3 मंगळ, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे यापैकी नाही ऑप्शन नंबर 4. बुध आणि शुक्र या ग्रहांना उपग्रह नाहीत. मंगळाला दोन उपग्रह आहेत, फोडोस व डायमोस. सूर्यमालेतील एकूण ग्रह 8 आहे. मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? ऑप्शन नंबर 1 मंगळ, ऑप्शन नंबर 2 बुध, ऑप्शन नंबर 3 गुरु, ऑप्शन नंबर 4 शुक्र. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 गुरु. मित्रांनो सूर्यमालेत एकूण 8 ग्रह आहे, त्यातील सर्वात मोठा गुरु आहे आणि सर्वात लहान बुध आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सूर्यापासून निर्माण अतिनील किरणांना शोषून सजीव सृष्टीचे रक्षण करणारा ओझोनचा थर कोणत्या भागात आढळतो? ऑप्शन नंबर 1 तपांबर, ऑप्शन नंबर 2 मध्यांबर, ऑप्शन नंबर 3 बायांबर, ऑप्शन नंबर 4 स्थितांबर. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4 स्थितांबर. मित्रांनो या थरातील वातावरणात पाण्याची वाफ धुळीकण नसतात व हवा शुष्क असते. उंचीनुसार या थरातील तापमान वाढत जाते, यालाच तापमानाचे व्युत्क्रमण असे म्हणतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. सौर मालिकेतील ग्रहांच्या उपग्रहापैकी सर्वात मोठा उपग्रह कोणता? मित्रांनो ऑप्शन नंबर 1 गॅनिमेड, ऑप्शन नंबर 2 युरोपा, ऑप्शन नंबर 3 टायटन, ऑप्शन नंबर 4 चंद्र. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 गॅनिमेड. गुरुचा उपग्रह गॅनिमेड हा सूर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह आहे. मित्रांनो गुरु हा सर्वात मोठा उपग्रह आहे. गुरुला एकूण 95 उपग्रह आहेत. मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात? मित्रांनो ऑप्शन नंबर 1 बृहस्पती, ऑप्शन नंबर 2 बुध, ऑप्शन नंबर 3 मंगळ, ऑप्शन नंबर 4 शुक्र. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 मंगळ. मित्रांनो मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. येथील मातीत लोह असल्याने रंग लालसर दिसतो. मंगळाला दोन उपग्रह आहेत. मित्रांनो एक नंबर म्हणजे पोडोस आणि दोन नंबर म्हणजे डायमोस. मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चंद्राच्या आमोशेपासून पौर्णिमेपर्यंत येणाऱ्या पंधरवाड्यास काय म्हणतात? मित्रांनो ऑप्शन नंबर 1 कृष्ण पक्ष, ऑप्शन नंबर 2 शुक्ल पक्ष, ऑप्शन नंबर 3 तिथी, ऑप्शन नंबर 4 चंद्राची कला. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 2 शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष चंद्राच्या आमोशेपासून पौर्णिमेच्या येणाऱ्या कालावधीला पंधरवाडा असे म्हणतात. मित्रांनो कृष्ण पक्ष चंद्राच्या पौर्णिमेपासून आमोश्यापर्यंत येणाऱ्या कालावधीला पंधरवाडा असे म्हणतात. दोन पौर्णिमेतील अंतर 19 दिवस 12 तास 44 मिनिटे 28 सेकंद इतका असतो. मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या अक्षवृत्त पृथ्वीला दोन भागात विभागते? मित्रांनो ऑप्शन नंबर 1 कर्कवृत्त, ऑप्शन नंबर 2 मकरवृत्त, ऑप्शन नंबर 3 विषुववृत्त, ऑप्शन नंबर 4 रेखावृत्त. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3 विषुववृत्त. विषुववृत्त हे पृथ्वीला दोन भागात विभागते. हे 0° अक्षवृत्त आहेत. विषुववृत्ताच्या उत्तरेस 90 आणि दक्षिणेस 90 असे एकूण 181 अक्षवृत्त आहेत. मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. भूकंपाची तीव्रता टिंबटिंब एककात मोजतात? ऑप्शन नंबर 1 मिलीबार, ऑप्शन नंबर 2 मिलीमीटर, ऑप्शन नंबर 3 रिस्टर, ऑप्शन नंबर 4 पास्कल. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर आहे रिस्टर ऑप्शन नंबर 3.
भूकंपाची तीव्रता रिश्टर या एककात मोजतात. भूकंपाची नोंद घेणारे यंत्र सेस्मोग्राफ अथवा सेस्मोमीटर असे आहेत मित्रांनो. 1930 मध्ये चार्ल्स रिश्टर यांनी याचा शोध लावलाय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्या सूर्यमालेतील टिंबटिंब हा सर्वात मोठा ग्रह आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर एक गुरु, ऑप्शन नंबर दोन मंगळ, ऑप्शन नंबर तीन शुक्र, ऑप्शन नंबर चार बुध. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर एक गुरु. सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे मित्रांनो आणि सर्वात लहान ग्रह बुध आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात मित्रांनो. ऑप्शन नंबर एक 364, ऑप्शन नंबर दोन 365, ऑप्शन नंबर तीन 367, ऑप्शन नंबर चार 366. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर चार 366. लीप वर्षात 366 दिवस असतात मित्रांनो. ग्रेनलियन या दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 28 च्या ऐवजी 29 दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात मित्रांनो. लीप वर्ष साधारण 4 वर्षांनी येते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पृथ्वीवर पूर्व पश्चिम दिशेस असलेल्या काल्पनिक आडव्या रेषांना काय म्हणतात मित्रांनो. मित्रांनो ऑप्शन नंबर एक रेखावृत्त, ऑप्शन नंबर दोन अर्धवर्तुळाकार रेषा, ऑप्शन नंबर तीन अक्षवृत्ते, ऑप्शन नंबर चार आंतरराष्ट्रीय वार रेषा. मित्रांनो या प्रश्नाचं जे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन अक्षवृत्ते. अक्षवृत्ते पूर्व पश्चिम दिशेला असणाऱ्या काल्पनिक आडव्या रेषा आहे मित्रांनो आणि रेखावृत्ते दक्षिण उत्तर दिशेला असणाऱ्या उभ्या काल्पनिक रेषा आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या दोन लगतच्या रेखावृत्ताची स्थानिक वेळेत टिंबटिंबेचा फरक असतो मित्रांनो. वेळेत फरक असतो. ऑप्शन नंबर एक 15 मिनिटांचा फरक असतो, ऑप्शन नंबर दोन 4 मिनिटाचा फरक असतो, ऑप्शन नंबर तीन 30 मिनिटाचा फरक असतो, ऑप्शन नंबर चार 60 मिनिटाचा फरक असतो. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर दोन 4 मिनिटाचा फरक असतो. मित्रांनो कोणत्याही दोन लगतच्या रेखावृत्तात स्थानिक वेळेचा फरक हा 4 मिनिटे एवढा असतो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. जगातील जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील टिंबटिंब बदल रेखावृत्तावर होतो. मित्रांनो ऑप्शन नंबर एक 90° पूर्व, ऑप्शन नंबर दोन 180°, ऑप्शन नंबर तीन 0°, ऑप्शन नंबर चार 60°. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर दोन 180°. 180° पूर्व आणि 180° पश्चिम हे दोन रेखावृत्त समान रेषेत आहेत मित्रांनो आणि 180° रेखावृत्त ही आंतरराष्ट्रीय वाररेषा मानली जाते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्या रेखावृत्तात आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन नंबर एक 80° पूर्व रेखावृत्त, ऑप्शन नंबर दोन 90° पश्चिम रेखावृत्त, ऑप्शन नंबर तीन 180° रेखावृत्त, ऑप्शन नंबर चार 0° रेखावृत्त. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर तीन 180° रेखावृत्त. 180° रेखावृत्तला आंतरराष्ट्रीय वाररेषा असे म्हणतात मित्रांनो. 0° रेखावृत्तला ग्रीनविच रेखावृत्त असे सुद्धा म्हणतात कारण की ते इंग्लंडमधील ग्रीनविच या शहरा जाऊन जाते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर एक शनी, ऑप्शन नंबर दोन शुक्र, ऑप्शन नंबर तीन सूर्य, ऑप्शन नंबर चार चंद्र. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर दोन शुक्र. पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह हा शुक्र आहे मित्रांनो. शुक्रला पहाटेचा तारा असे सुद्धा म्हणतात. शुक्र हा पर्यायात नसेल तर बुध असे उत्तर द्यावे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे टिंबटिंब असे म्हणतात मित्रांनो. ऑप्शन नंबर एक परिभ्रमण, ऑप्शन नंबर दोन गती, ऑप्शन नंबर तीन परिवलन, ऑप्शन नंबर चार यापैकी नाही. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर एक परिभ्रमण. परिभ्रमण पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास परिभ्रमण असे म्हणतात. परिवलन पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते त्यास पृथ्वीचे परिवलन असे म्हणतात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कोणत्याही दोन ताऱ्यामधील अंतर टिंबटिंब या प्रमाणात मोजतात. ऑप्शन नंबर एक किलोमीटर, ऑप्शन नंबर दोन मैल, ऑप्शन नंबर तीन प्रकाश वर्ष,
ऑप्शन नंबर चार प्रकाश मैल। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आंसर असणार आहे ऑप्शन नंबर तीन प्रकाश वर्ष। एक प्रकाश वर्ष म्हणजे 9.407 × 100/12 किलोमीटर का एक प्रकाश सेकंड म्हणजे 300,000 मिली। सूर्यापासून निघालेले प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद इतका वेळ लागतो। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? ऑप्शन नंबर एक मंगळ, ऑप्शन नंबर दोन पृथ्वी, ऑप्शन नंबर तीन बुध, ऑप्शन नंबर चार शुक्र। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आंसर असणार आहे ऑप्शन नंबर तीन बुध। मित्रांनो सूर्याला सर्वात जवळचा ग्रह हा बुध आहे। सूर्यापासून सर्वात लांब ग्रह हा नेपच्यून आहे। सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह हा बुध आहे मित्रांनो। आणि मंगळ या ग्रहास लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात। पृथ्वी हा जलग्रह आहे मित्रांनो आणि त्याला निळा ग्रह असे सुद्धा म्हणतात। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास हे शास्त्राचे नाव खालीलपैकी कोणते? मित्रांनो ऑप्शन नंबर एक मिनरॉलॉजी, ऑप्शन नंबर दोन मेट्रॉलॉजी, ऑप्शन नंबर तीन मेटॉलॉजी, ऑप्शन नंबर चार ऑस्कोस्टिल्स। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर एक मेट्रॉलॉजी। मित्रांनो भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास मेट्रॉलॉजी म्हणजेच खनिजशास्त्र, हवामानाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मित्रांनो मेट्रॉलॉजी, याला हवामानशास्त्र असे म्हणतात। धातू शुद्ध करणारे शास्त्र आहे मित्रांनो मेट्रॉलॉजी, धातुशास्त्र याला असे सुद्धा म्हणतात। ध्वनीचा गुणधर्माचा अभ्यास करणारे भौतिक शास्त्राची शाखा ऑक्टोस्टिल्स इथं आहे मित्रांनो। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। सूर्यग्रहण कोणत्या तिथीस होऊ शकते? मित्रांनो ऑप्शन नंबर एक चतुर्थी, ऑप्शन नंबर दोन अष्टमी, ऑप्शन नंबर तीन अमावस्या, ऑप्शन नंबर चार पौर्णिमा। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर तीन अमावस्या। सूर्यग्रहण अमावस्याला होऊ शकते जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते, ह्या सावलीतील दिसणाऱ्या स्थितीला सूर्यग्रहण असे म्हणतात। मित्रांनो सूर्यग्रहणाचे तीन प्रकार पडतात, नंबर एक खंडग्रास सूर्यग्रहण, नंबर दोन खंडग्रास सूर्यग्रहण, नंबर तीन कंकणावृत्ती सूर्यग्रहण। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। मित्रांनो हवेचा धूमकेतू दर टिंबटिंब वर्षांनी येतो? मित्रांनो ऑप्शन नंबर एक 86 वर्ष, ऑप्शन नंबर दोन 76 वर्ष, ऑप्शन नंबर तीन 96 वर्ष, ऑप्शन नंबर चार 85 वर्ष। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर दोन 76 वर्ष। मित्रांनो धूमकेतू उल्केसारखा असणारा हे बर्फापासून बनलेला केसनेसू सारखा दिसणारा खगोलशास्त्रीय पदार्थ आहेत। हवेचा धूमकेतू 1962 दिसण्याची अपेक्षा आहे मित्रांनो, याआधी तो 1986 मध्ये दिसला होता। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। टिंबटिंब हा सूर्याचा सर्वात जवळचा आणि सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे मित्रांनो। मित्रांनो आपल्या समोर ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर एक शुक्र, ऑप्शन नंबर दोन बुध, ऑप्शन नंबर तीन मंगळ, ऑप्शन नंबर चार पृथ्वी। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर दोन बुध। मित्रांनो बुध ग्रह सूर्यमालेतील जवळचा ग्रह, सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे मित्रांनो आणि सर्वात उष्ण ग्रह हा पण आहे मित्रांनो, या ग्रहास एकही उपग्रह नाहीत। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने खालीलपैकी कि ग्रहाचा योग्य क्रम लावा? मित्रांनो आपल्या समोर ऑप्शन दिलेले, एक नंबर शुक्र, दोन नंबर पृथ्वी, तीन नंबर बुध, चार नंबर गुरु, पाच नंबर मंगळ। मित्रांनो आपल्या समोर ऑप्शन दिलेले आहे, ऑप्शन नंबर एक 3, 1, 2, 5, 4, ऑप्शन नंबर दोन 1, 2, 3, 5, 4, ऑप्शन नंबर तीन 3, 1, 5, 2, 4, ऑप्शन नंबर चार 1, 2, 3, 4, 5। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर एक 3, 1, 2, 5, 4। मित्रांनो सूर्यापासून अंतराच्या दृष्टीने ग्रहाचा योग्य क्रम पुढील प्रमाणे, बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपच्यून। जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। खालीलपैकी तारा कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन नंबर एक चंद्र, ऑप्शन नंबर दोन सूर्य, ऑप्शन नंबर तीन मंगळ, ऑप्शन नंबर चार बुध। मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर दोन सूर्य।
सूर्यमालेतील सूर्य हा तारा आहे मित्रांनो, चंद्र पृथ्वीचा उपग्रह आहे, मंगळास लाल ग्रह असे सुद्धा म्हणतात,